मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे दोनहून अधिक एक अंकी संख्यांची बेरीज करायला अरे, हे हे शिकणार आहोत काय आहे पिलू बेटा ह्याला म्हातारीचे केस म्हणजेच स्वीट कॉटन कॅन्डी असं म्हणतात हे बघ इथे हिरव्या रंगाची निळ्या रंगाची आणि गुलाबी रंगाची स्वीट कॉटन कॅन्डी आहे बरं आता मला सांग कि इथे प्रत्येक गटात किती स्वीट कॉटन कॅन्डी आहेत इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा हिरव्या एक दोन तीन चार आणि पाच निळ्या आणि एक दोन तीन आणि चार गुलाबी स्वीट कॉटन कॅन्डीज आहेत शाबास पिलू चल आता हे सांग की इथे सगळ्या मिळून किती स्वीट कॉटन कॅन्डीज आहेत मी आता सगळ्यात पहिले हिरव्या आणि गुलाबी स्वीट कॉटन कॅन्डीजच्या संख्यांची बेरीज करेन तर सहा आणि चार मिळून दहा स्वीट कॉटन कॅन्डीज होतील आता दहा मध्ये निळ्या स्वीट कॉटन कॅन्डीज ची संख्या पाच जोडल्यावर पंधरा होतील तर इथे सहा चार आणि पाच जोडले तर सगळे मिळून पंधरा स्वीट कॉटन कॅन्डीज होतील शाबास पिलू पण मला हे सांग की सगळ्यात पहिले हिरव्या आणि गुलाबी स्वीट कॉटन कॅन्डीज ची संख्या का जोडलीस कारण माझ्या लक्षात आलं की बेरीज करताना ज्या संख्यांची जोड मिळून दहा होते त्यांना पहिले जोडायचे असते त्याने दोनहून अधिक एक अंकी संख्यांची बेरीज करणं सोपं होता। वाह, शाबास पिलू आता आपण दुसरं उदाहरण बघूया पिलू ते बघ तिथे सगळ्या मिळून किती चक्री आहेत ओ यांची संख्या तर खूप आहे यांना मी कशा मोजू हो हे बघ पिलू इथे निळ्या पिवळ्या लाल आणि जांभळ्या रंगांच्या आधी मला हे सांग कि ह्यात निळ्या रंगाच्या किती चक्री आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ इथे निळ्या रंगाच्या नऊ चक्री आहेत पिवळ्या रंगाच्या किती चक्री आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा इथे पिवळ्या रंगाच्या सहा चक्री आहेत जांभळ्या किती चक्री एक दोन तीन आणि चार इथे जांभळ्या रंगाच्या चार चक्री आहेत आणि लाल रंगाच्या किती चक्री आहेत लाल रंगाची एकच चक्री आहे चल आता हे सांग कि इथे सगळ्या मिळून किती चक्री आहेत इथे नऊ निळी चक्री आणि एक लाल चक्री मिळून झाली दहा चक्री सहा पिवळ्या चक्री आणि चार चक्री चक्री। दहा, दहा चक्री तर मग दहा आणि दहा मिळून वीस चक्री होतात शाबास पिल्लू चल आता आपण निघूया हो चल मावशी मी उद्या माझ्या घरी जाऊन आईला सांगणार आहे की आपण मेळ्यामध्ये किती मजा केली हो <laughs> नक्की सांग मित्रांनो आज आपण उदाहरणांच्या मदतीने दोनहून अधिक एक अंकी संख्यांची बेरीज करायला शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये पिलू आपल्या आई मिंकीच्या समोर दोनहून अधिक एक अंकी संख्यांची बेरीज कशी करतो हे बघूयात